प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास महापौर शोभा बनशेट्टी तसंच पदाधिकारी अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उत्साहपूर्ण अशा वातावरणात पालिका आवारात ध्वजारोहण देखील करण्यात आले. देशाच्या 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंद्रभवन प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाला. यावेळी संबोधित करताना महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणं गरजेचं आहे. तसंच स्वतःबरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून योजनी ते सोलापूर ही समांतर पाईपलाईन टाकण्यासाठी 750 कोटींची समांतर जलवाहिनी मंजूर करून घेतली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधाचा विषय आपल्या काळात मंजूर करण्यात येऊन तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे, असं महापौर शोभा बनशेट्टी यावेळी बोलताना म्हणाल्या. यानंतर महाराष्ट्र शासन आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या आदेशान्वये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम झाल्यानंतर तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. यानंतर आपापल्या विभागात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजू सायवण्णा गोदसुर्वे, गणेश रेवण वाघमारे, नजीर शेख, ओमप्रकाश वाघमारे, हिराबाई कुंभार, संगीता गायकवाड, श्रीशैल बाबानगरे, पुंडलिक कोळी, प्रमोद बायस, आर पी गायकवाड, अभिनय कदम, नरसिंह दासरी, बी पी भूमकर, प्रकाश पाटोळे, अंबादास जाधव, जयश्री जाधव, तसंच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भिंतीवर प्रबोधनात्मक चित्र काढल्याबद्दल संजीवनी नगरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभागृहनेते संजय कोळी, महिला बालकल्याण समिती सभापती रामेश्वरी बिरू, गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरवटे, परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.